नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरण या प्रकरणाला सुरुवात करतो। या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या वर्षीची काही उजळणी आपण करूया। गेल्या वर्षी आपण बहुपदी हा हे प्रकरण अभ्यासलेला आहे। या बहुपदी प्रकरणामध्ये बहुपदीचे प्रकार हा भाग अभ्यासलेला होता। आता हे बहुपदीचे प्रकार आपण कशावरून ठरवलेले आहेत, तर बहुपदीच्या कोटीवर। बहुपदीची कोटी म्हणजे त्या बहुपदीमध्ये असलेल्या चलाचा सर्वात मोठा घातांक। या घातांकावरून म्हणजे कोटीवरून आपण वर बहुपदीचे तीन प्रकार अभ्यासलेले होते। एक म्हणजे रेषीय बहुपदी, दुसरी वर्ग बहुपदी आणि तिसरी घन बहुपदी। तर त्याच पद्धतीचं आपल्याला एक कृती इथे दिलेली आहे, पान नंबर 30 वर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये काही बहुपदी दिलेल्या आहेत आणि त्या बहुपदीचं आपल्याला रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी यामध्ये वर्गीकरण करायचं आहे। तर रेषीय बहुपदी म्हणजे काय, तर ज्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक हा 1 असेल त्याला रेषीय बहुपदी असे म्हणतात, आणि ज्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 आहे त्याला वर्ग बहुपदी असं म्हणतात। म्हणजे यामध्ये आपण कोटीनुसार या बहुपदी दिलेल्या बहुपदींचे रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी यामध्ये वर्गीकरण करणार आहोत। आता पहिली बहुपदी आहे 5x + 9। यामध्ये चल आहे एक्स आणि एक्सचा मोठा घातांक म्हणजे एक्स एकच चल आहे, 9 सोबत चल नाही आहे, म्हणजेच हा चलाचा घातांक जो आहे तोच सर्वात मोठा आहे आणि दिसत नाही घातांक, याचा अर्थ तो 1 आहे। म्हणजे 5x + 9 ही रेषीय बहुपदी आहे। मग आपण त्याला रेषीय बहुपदीमध्ये लिहू, 5x + 9। दुसरी बहुपदी आहे 2x + 5। तर याच्यामध्ये चल एक्सच वापरलेला आहे आणि एक्सचा या पदामध्ये घातांक 2 आहे, या पदामध्ये घातांक 1 आहे, म्हणजेच चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजेच कोटी किती आहे, 2 आहे, म्हणून ही वर्ग बहुपदी आहे। मग आपण याला वर्ग बहुपदीमध्ये लिहिणार आहोत, 2x + 5। तिसरी बहुपदी आहे 3x + 7। आता 3x मध्ये एक्स या चलाचा घातांक दिसत नाही म्हणजे 1 आहे आणि 7 सोबत चल नाही आहे, म्हणजेच चलाचा सर्वात मोठा घातांक हा 1 आहे, म्हणून ही रेषीय बहुपदी आहे 3x + 7। 3x² + 5x, इथे चल या पदामध्ये चलाचा घातांक 2 आहे, या पदामध्ये चलाचा घातांक 1 आहे, म्हणजेच सर्वात मोठा घातांक हा 2 आहे, म्हणून ही वर्ग बहुपदी आहे 3x² + 5x। आणि याच्यामध्ये एकच पद आहे आणि त्या पदामध्ये चलाचा घातांक हा 2 आहे, म्हणून ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे। म्हणजे याच्यामध्ये 3 वर्ग बहुपदी दिलेल्या आहेत आणि 2 रेषीय बहुपदी दिलेल्या आहेत। अशा प्रकारे हे वर्गीकरण करायचं आहे। आता ही कृती जी आहे ती परीक्षेला विचारली जाते, म्हणून आपण याचा अभ्यास करायचा आहे। आता ही जी वर्ग बहुपदी आहे, या वर्ग बहुपदीची जर आपण किंमत 0 ठेवली तर आपल्याला जे समीकरण मिळतं त्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो। उदाहरणार्थ 2x + 5 = 0 असं लिहिलं की हे वर्ग समीकरण तयार झालं। 3x² + 5x = 0 हे एक वर्ग समीकरण आहे, किंवा 5x² = 0 हेही वर्ग समीकरण आहे। म्हणजे वर्ग बहुपदीची किंमत जर 0 घेतली तर जे समीकरण मिळतं त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात। आता त्याची व्याख्या काय आहे बघा, दिलेल्या समीकरणातील सर्व घातांक कोणाचे, तर चलाचे सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असेल तर ते वर्ग समीकरण असते। दिलेल्या समीकरणामध्ये सर्व घातांक हे पूर्ण संख्या पाहिजे। पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4 अशा ह्या ज्या पूर्ण संख्या आहेत त्या पूर्ण संख्या असल्या पाहिजेत, कोणती घातांक ऋण असता कामा नये। चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असेल तर ते वर्ग समीकरण असते। तर वर्ग समीकरणाचे सामान्य
रूप, सामान्य रूप काय आहे, तर ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं. आता यामध्ये ए आणि बी हे चलाचे काय आहेत, सहगुणक आहे. हा ए हा पहिल्या पदाचा सहगुणक आहे, बी हा दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे, तर सी हा स्थिर पद आहे. मग येथे ए बी सी या वास्तव संख्या असून ए इज नॉट इक्वल टू झिरो, ए बरोबर नाही शून्य. याचा अर्थ काय आहे, तर ए बी सी या वास्तव संख्या असल्या पाहिजेत. मग वास्तव संख्यामध्ये धनसंख्या येतात, ऋण संख्या येतात, अपूर्णांक येतात किंवा अपरिमेय संख्या येतात, नंतर वर्गमूळातल्या संख्या येतात, काही असू शकतात या संख्या. आणि दुसरी अट काय आहे, तर ए बरोबर नाही शून्य, म्हणजे पहिल्या पदाचा जो सहगुणक आहे तो शून्य असता कामा नये. ही त्याच्यामध्ये बी सी शून्य असला तरी चालेल, पण ए हा शून्य असता कामा नये. कारण ए जर शून्य असेल तर हे जे पद आहे त्या पदाची किंमत शून्य होईल आणि त्यामुळे हे वर्ग समीकरणच राहणार नाही. त्यामुळे ए हा शून्य असता कामा नये. आता दुसरी कृती तुम्हाला दिलेली आहे पान नंबर 31 वर. त्याच्यामध्ये एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये तीन समीकरणं दिलेली आहे आणि त्या समीकरणाचं समीकरण आपल्याला सामान्य रूपात लिहायची आहे आणि त्याचे सहगुणक लिहायचे आहेत, ए बी सी च्या किमती लिहायच्या आहेत, असा एक तक्ता दिलेला आहे. तर त्याच्यातला मी तक्ता आखलेला नाहीये, त्यातलं एक पहिलं आणि दुसरं उदाहरण घेतलेलं आहे, तुम्ही तिसरं उदाहरण त्याप्रमाणे सोडवा आणि तो तक्ता पूर्ण लिहा. आता पहिलं वर्ग समीकरण जे आहे ते एक्स वर्ग वजा चार बरोबर शून्य हे समीकरण आपल्याला सामान्य रूपात लिहायचं आहे. सामान्य रूप काय आहे, ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी. त्याच्यामध्ये किती पद आहे, तर तीन पद आहे. बरोबर शून्य हे तर असलंच पाहिजे वर्ग समीकरणामध्ये. आणि ह्या किती पद आहे, तर तीन पद आहे. आता इथे आपल्याला किती पद दिली आहेत, दोनच पद दिलेली आहे. म्हणजे पहिलं पद दिलंय आणि तिसरं पद दिलेलं आहे, मधलं पद दिलेलं नाही. मग ते पद आपण घ्यायचं आहे, त्याचा जो सहगुणक आहे म्हणजे बी जो आहे तो शून्य घ्यायचा आणि जे चल वापरलेलं आहे तेच चल आपण त्या शून्यासोबत लिहायचं आहे. म्हणजे याचं सामान्य रूप काय राहील, तर पहिलं पद एक्स वर्ग आहे तसंच राहील, एक्स वर्ग वजा चार सुद्धा तसंच, मधलं शेवटचं पद आहे ते तसंच राहील, बरोबर शून्य सुद्धा तसंच राहील. तर मधलं पद जे आहे त्याचा जो सहगुणक आहे तो आपल्याला शून्य घ्यायचा आहे, अधिक शून्य. आणि चल कोणतं वापरलंय वर्ग समीकरणासाठी, एक्स, तर शून्य एक्स, एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा चार बरोबर शून्य हे झालं सामान्य रूपामध्ये आपण हे समीकरण लिहिलं. आता याचे काय लिहायचे आहे, सहगुणक लिहायचे आहे. सहगुणक म्हणजे एक्सचा पहिल्या पदाचा सहगुणक दिसत नाही म्हणजे किती आहे, एक आहे. दिसत नाही म्हणजे एक आहे. बीचा सहगुणक किती आहे, शून्य आहे. आणि सीचा, सी जो आहे स्थिर पद आहे ते ऋण चार आहे. चिन्ह सकट मात्र ही संख्या लिहायच्या आहे. त्याच्यातलं दुसरं उदाहरण आहे वाय वर्ग बरोबर दोन वाय वजा सात. आता इथे शून्य दिसत नाहीये आणि हे जे दोन वाय आणि वजा सात आहेत ते कुठल्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला आहे. आपल्याला हे सगळं डाव्या बाजूला आणायचं आहे आणि उजव्या बाजूला फक्त शून्य असला पाहिजे. मग आपण हे वाय वर्ग डाव्या बाजूला ऑलरेडी आहे त्याला घेऊ. हे दोन वाय धन आहेत ते डाव्या बाजूला आले की ऋण होतील. ऋण दोन वाय हे सात ऋण आहेत ते धन होतील अधिक सात. आता हे उजव्या बाजूचे दोन्ही दोन वाय पण उचलले आपण आणि ऋण सात पण उचलले, इथे काहीच राहिलं नाही म्हणजे इथे शून्य लिहायचा. वाय वर्ग वजा दोन वाय अधिक सात बरोबर शून्य हे आपल्याला काय मिळालं, या समीकरणाचं पूर्ण रूप मिळालं किंवा सामान्य रूप मिळालं. मग आता याच्यामध्ये ए म्हणजे पहिल्या पदाचं सहगुणक दिसतोय का, पहिल्या पदाचं सहगुणक दिसत नाहीये, याचा अर्थ तो किती आहे, एक आहे. बीचा सहगुणक किती आहे, ऋण दोन आहे, सॉरी वायचा सह दुसऱ्या पदाचा सहगुणक किती आहे, ऋण दोन आहे. आणि तिसरं स्थिर पद जे आहे ते किती आहे, सात आहे. अधिक सात आहे, अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही. ऋण असेल तर मात्र लिहायचं, म्हणजे ए बरोबर एक, बी बरोबर ऋण दोन, सी बरोबर सात. याच प्रकारे तुम्ही तिसरं जे उदाहरण आहे ते तक्त्यामध्ये सोडवायचं आहे. आता या पुढचा भाग आहे, दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते ओळखणे. दिलेलं वर्ग समीकरण आहे
ते वर्ग समीकरण वर्ग समीकरण आहे का ते ओळखायचं आहे, तर त्यासाठी आपण वर्ग समीकरणाचं निरीक्षण करायचं आहे। तर समजा उदाहरण दिलेलं आहे 3x चा वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0। तर निरीक्षण काय करायचं आहे, तर या समीकरणामध्ये चल एकच वापरलेला आहे का, म्हणजे एकाच अक्षराचा, चल म्हणजे अक्षर, एकाच अक्षराचा वापर केलेला आहे का, ही पहिली अट आहे। दुसरा अट काय आहे, तर चलाचा जो घातांक आहे तो घातांक जास्तीत जास्त किती पाहिजे, 2 पाहिजे। तर 2 जर घातांक असेल, जास्तीत जास्त सर्वात मोठा घातांक, जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सर्वात मोठा घातांक हा 2 असला पाहिजे। 1 असेल किंवा 3 असेल किंवा 4 असेल 5 असेल तर ते वर्ग समीकरण नाही, सर्वात मोठा घातांक हा 2 असला पाहिजे, तरच ते वर्ग समीकरण आहे। म्हणजे ह्या 2 अटी आहेत। मग आता हे समीकरण आहे, त्या समीकरणामध्ये एकच चल वापरलेला आहे, एक्स हे एकच चल आहे आणि सर्वात मोठा घातांक म्हणजे पहिल्या पदाचा घातांक बघा 2 आहे आणि इथे दुसऱ्या पदामध्ये एक्सचा घातांक 1 आहे, म्हणजे सर्वात मोठा घातांक हा 2 आहे। म्हणून दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे। लिहिताना आपल्याला हे सगळं वाक्यरचना लिहायची आहे, 3x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0। या समीकरणात बरोबर 0 या समीकरणात एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 आहे, ही वाक्यरचना अशी आपल्याला लिहायची आहे। म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे। तर उदाहरण 2 बघा, एम चा तिसरा घात वजा 5m चा वर्ग अधिक 4 बरोबर 0। आता पहिलं निरीक्षण काय आहे, तर चल एकच वापरलेला आहे का, हो चल एकच वापरलेला आहे, एम हे एकच चल आहे, पहिल्या पदामध्ये पण एम आहे, दुसऱ्या पदामध्ये सुद्धा एम आहे, म्हणजे एक चल वापरलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं निरीक्षण काय करायचं आहे, तर चलाचा घातांक, पहिल्या पदामध्ये चलाचा घातांक किती आहे, 3 आहे, दुसऱ्या पदामध्ये चलाचा घातांक किती आहे, 2 आहे, म्हणजेच या ठिकाणी चलाचा घातांक सर्वात मोठा घातांक किती आहे, 3 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही। चलाचा सर्वात मोठा वर्ग समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 असला पाहिजे। या समीकरणामध्ये तो 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही। मग आता लिहिताना वाक्यरचना कशी, एम चा घन वजा 5m चा वर्ग अधिक 4 बरोबर 0। या समीकरणात एम हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, 3 आहे। तर तसं आपल्याला लिहायचं आहे, सर्वात मोठा घातांक हा 3 आहे। म्हणून दिलेले वर्ग समीकरण, दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही, दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही, या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे। काही वेळेला तुम्हाला वर्ग समीकरण हे अपूर्ण दिलेलं असेल तर ते आपण पूर्ण करून मग त्याचं निरीक्षण करून ठरवायचं आहे की ते वर्ग समीकरण आहे किंवा नाही। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वर्ग समीकरणाची मुळे। तर वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय, तर चलाच्या ज्या किमतीमुळे वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतींना त्या समीकरणाची उकल किंवा उकली किंवा मुळे असं म्हणतात। म्हणजे या हे समीकरण आहे समजा, तर या समीकरणामध्ये चल कोणता आहे, एक्स आहे, तर एक्स या चलाची कोणत्या किमतीमुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतील, दोन्ही बाजू म्हणजे उजवी बाजू किती आहे, 0 आहे, तर डावी बाजू सुद्धा किती झाली पाहिजे, 0 झाली पाहिजे। म्हणजे ही जी बहुपदी आहे या बहुपदीमध्ये एक्सची किंमत ठेवल्या, एक्सची जी किंमत आपण ठेवू त्या किमतीमुळे जर बहुपदीची किंमत 0 आली तर ते तर ती त्या समीकरणाची उकल आहे। उदाहरणार्थ बघा, समीकरणाची आपण किंमत याच्यामध्ये 1 ठेवली, एक्सची किंमत 1 ठेवली, एक्स बरोबर 1 घेऊ, तर एक्सचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग अधिक 5 कंसात 1, एक्सची किंमत ठेवली वजा 6 बरोबर 0, तर एक्सचा वर्ग किती, 1 अधिक 5 1 5,
वजा सहा बरोबर शून्य, पांच अधिक एक किती झाले सहा, सहा वजा सहा बरोबर शून्य, सहा वजा सहा किती झाले शून्य बरोबर शून्य। समीकरणाच्या दोन्ही बाजू काय झाल्या समान झाल्या, म्हणजेच या बहुपदीची जी किंमत आहे ती किंमत शून्य आली। तर ज्या किमतीमुळे आली, आता एक्स ची किंमत किती घेतली आपण एक घेतली, एक ही किंमत ठेवल्यामुळे बहुपदीची किंमत काय आली शून्य झाली, किंवा वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या, म्हणजे एक हे काय आहे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे, एक हे काय आहे वर्ग समीकरणाचं मूळ आहे। मूळ आहे किंवा उकल आहे। आता प्रत्येक वर्ग समीकरणाला किती उकली असतात, दोन उकली असतात किंवा दोन मुळे असतात। दुसरी किंमत आपण दुसरी घेऊन बघायची आहे की कोणत्या कोणत्या किमतीमुळे त्या बहुपदीची किंमत शून्य येते, किंवा वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या ती त्या वर्ग समीकरणाची काय असेल उकल असेल। प्रत्येक वर्ग समीकरणाला अशी दोन मुळे किंवा दोन उकली असतात। यापुढे पान नंबर 31 वर एक कृती दिलेली आहे, ती आपण अभ्यासणार आहोत, कारण ती बऱ्याच वेळा परीक्षेला येते 3 मार्कासाठी, त्यामुळे आपण या कृतीचा अभ्यास करू। जर एक्स बरोबर 5 हे के एक्स चा वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर के ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। हा प्रश्न आहे, उकल ज्याची दिलेली आहे, कृतीयुक्त दिलेला आहे भाग, मध्ये चौकटी दिलेली आहे, त्या आपल्याला भरायच्या आहे। के एक्स चा वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ टिंबडिंब आहे। म्हणजे आता इथे पाहिलं काय दिलंय, तर एक्स बरोबर 5 हे के एक्स चा वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल। म्हणजे कोणतं मूळ आहे 5, म्हणजे के एक्स चा वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 5 आहे। म्हणून एक्स बरोबर किंमत काय ठेवणार 5, एक्स बरोबर 5 ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू। मग के इथे काय आहे, के एक्स चा वर्ग म्हणजे एक्सच्या जागी आपल्याला किती ठेवायचे आहे 5, 5 चा वर्ग वजा 14x आहे, एक्सच्या जागी 5 वजा 5 बरोबर 0, मग 5 चा वर्ग 25, 25 गुणिले के, 25 के वजा 14 × 5 = 70 वजा 5 बरोबर 0। आता या दोघांची जी चिन्ह आहेत ती समान आहेत, म्हणजे यांची काय होईल बेरीज होईल, वजा 70 + 5 म्हणजे झाले 70 × 5 = 75 = 75 = 0 25 k + 75 = 0। आता हे 75 त्या साईडला गेले तर काय होतील धन होतील, 25 k = 75। मग के बरोबर काय येईल, हे 75 इथे 25 गुणिले आहे तिकडे आल्यावर भागिले होते, अंशात 75च राहतील छेदात 25 येते। तर 25च्या पाड्यामध्ये 75 आहेत, 25 × 75 मग भाग लावला तर उत्तर काय मिळेल 3 मिळेल। अशा प्रकारे आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे। सराव संचामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा एक कृतीयुक्त प्रश्न आहे, पण हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपल्याला त्याचाही अभ्यास करायचा आहे। तर सराव संच 2.1 मधला प्रश्न पहिला आहे, कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा। तर वर्ग समीकरणे कोणती दोन तुमच्या मनाने लिहायची आहे, म्हणजे वर्ग समीकरणासाठी अट काय आहे, तर चल एकच पाहिजे आणि उजव्या बाजूला बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला 0 पाहिजे आणि चलाचा मोठा घातांक हा 2 पाहिजे। हे त्याच्यासाठी ज्या अटी आहेत त्या अटी आपण लक्षात ठेवायच्या आणि त्याप्रमाणे समीकरण लिहायचं। तर समीकरण मी एक्स चलातलं लिहिलं, तर पहिलं पद येणार एक्स चा वर्ग वजा 3x अधिक 5 बरोबर 0, हे एक वर्ग समीकरण झालं। आता येथे 3च्या जागी तुम्ही कोणताही अंक लिहू शकता, हे वजा चिन्ह आहे तिथे अधिक लिहू शकता,
हे 5 आहे त्याच्या जागी सुद्धा कोणताही अंक लिहू शकता आणि x च्या मागे सुद्धा कोणताही सहगुणक लिहू शकता। तर ह्या हे सगळं व्हेरिएशन तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही जे लिहाल ते समीकरण बरोबर असेल, पण ते त्याला अटी ह्याच आहे की चलाचा मोठा घातांक हा 2 पाहिजे, एकच चल वापरलेलं पाहिजे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 पाहिजे। त्यानंतर वाय चलातलं समीकरण घेतलं तर वायचा वर्ग, आता याचा मी सहगुणक लिहिते, 5y² अधिक 2y अधिक 1 = 0। तिसरं समीकरण एम चलातलं लिहिलं तर एमचा वर्ग पाहिजे पहिलं पद, मग एमच्या मागे तुम्ही सहगुणक कोणताही लिहा, ऋण 2m² वजा 3m अधिक 4 = 0। अंक कोणतेही लिहा, तुमच्या मनाला येतील ते अंक तुम्ही लिहू शकता। आणि चौथं उदाहरण आहे, चौथं समीकरण आपण पी चलातलं लिहूया, पीचा वर्ग पहिलं पद पीचा वर्ग, मग त्याचा सहगुणक जो आहे तो सहगुणक लिहा किंवा 1 लिहा, नसेल लिहिला म्हणजे तो 1 आहे, अधिक 8p अधिक किंवा वजा लिहा वजा 25 = 0। असे कोणतेही सहगुणक घ्या, स्थिर पद कोणतंही तुमच्या मनाने घ्या, अधिक वजा कोणतेही चिन्ह ठेवा, फक्त एक चल वापरायचं आहे, पहिलं पद हे वर्गपद पाहिजे आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 पाहिजे, एवढं आपल्याला अटी पाळायच्या आहेत। आणि 3-2 समीकरणं लिहायची आहे, तुम्ही कोणतीही तुमच्या मनाने लिहू शकता। सराव संच 2.2 मधला दुसरा प्रश्न आहे, पुढील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। 6 समीकरणं दिलेली आहेत, त्या 6 समीकरणापैकी वर्ग समीकरणं कोणती आहेत, म्हणजेच वर्ग समीकरणं दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखायचं आहे। मग आता पहिलं समीकरण दिलंय x² अधिक 5x वजा 2 = 0, हे एक वर्ग समीकरण हे समीकरण दिलेलं आहे। आता हे वर्ग समीकरण आहे का हे ओळखण्यासाठी आपण मगाशी पाहिलं तसं समीकरणाचं निरीक्षण करा, एकच चल वापरलंय का, कोणतं चल वापरलंय, तर या समीकरणामध्ये एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक, तर चल मध्ये पहिलं पद जे आहे एक्स त्याचा घातांक किती आहे, 2 आहे, दुसऱ्या पदामध्ये पण एक्स आहे त्याचा घातांक 1 आहे, म्हणजे मोठा घातांक कोणता, 2 आहे, म्हणून सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे। ही वाक्यरचना जी आहे ती पाठच करून ठेवायची, त्याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे। आता y² दुसरं उदाहरण आहे, y² = 5y - 10। मग आता याच्यामध्ये काय लिहिणार आहे, आधी हे समीकरण सरळ करून घ्यायचं, म्हणजे y² पहिलं पद आहे, हे 5y उजव्या बाजूला आहे डाव्या बाजूला आले की वजा होतील, वजा 5y, हे 10 उजव्या बाजूला आहेत ऋण आहेत डाव्या बाजूला आले की धन होतील = 0, हे म्हणजे इकडचे सगळ्या इकडे आले की 0 राहील = 0। आता हे समीकरण झालं y² + 5y + 10 = 0। या समीकरणात चल कोणतं वापरलेलं आहे, तर वाय, वाय हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे, बरोबर, पहिल्या पदाचा घातांक 2 आहे, दुसऱ्या पदामध्ये वाय आहे त्याचा घातांक 1 आहे, म्हणजे मोठा घातांक 2 झाला, सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे। आता तिसरं उदाहरण बघा, तर तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिले, y² + 1/y = 2। आता हे 2 उजव्या बाजूला आहेत ते आपण डाव्या बाजूला आणू, म्हणजे काय होईल, y² + 1/y हे 2 तिकडे धन आहेत उजव्या बाजूला, इकडे आल्यावर ऋण होतील, ऋण 2 = 0, तर हे समीकरण झालं। तर या समीकरणामध्ये दुसरं पद जे आहे त्या दुसऱ्या पदामध्ये वाय हा काय आहे, छेदात आहे, तो छेदातला वाय जर काढून टाकायचा असेल तर आपल्याला पूर्ण समीकरणाला वायने गुणावं लागेल, समीकरणाच्या दोन्ही बाजूस वायने गुण, म्हणजे तो वाय कॅन्सल होईल,
वाय पहिले प्रत्येक पदाला गुणायचं आहे, समीकरणाला गुणायचं आहे म्हणजे प्रत्येक पदाला गुणायचं. वायचा वर्ग गुणिले वाय अधिक एक छेद वाय गुणिले वाय वजा दोन गुणिले वाय बरोबर शून्य गुणिले वाय. म्हणजे सगळ्या पदाला, प्रत्येक पदाला आपल्याला वायने गुणायचं आहे. मग आता इथे वायचा वर्ग गुणिले वाय म्हणजे अजून एक वाय वाढला, वायचा घन झाला, अधिक हा वाय छेदात आहे हा औषध आहे कॅन्सल झाला, राहिला इथे एक वजा दोन वाय बरोबर शून्य. अशा प्रकारे हे आपल्याला समीकरण मिळालं. आता हे दोन वाय आपण पहिले घेऊ, एकला नंतर ठेवू, म्हणजे समीकरण काय होईल तर वायचा घन वजा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य. अशा प्रकारे हे समीकरण मिळेल. आता ह्या समीकरणामध्ये चल कोणतं वापरलेलं आहे, वाय चल. या समीकरणात वाय हे एकच चल असून पहिल्या पदाचा जो वायचा घातांक आहे किती आहे, तीन घातांक आहे, आणि दुसऱ्या पदामध्ये वायचा घातांक किती आहे, एक आहे. म्हणजे सर्वात मोठा घातांक किती झाला, तीन आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक तीन आहे. आपल्याला चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे, दोन पाहिजे. म्हणजेच इथे किती आहे, तीन आहे. म्हणजे हे वर्ग समीकरण नाही, हे वर्ग समीकरण नाही. दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही. त्यानंतर चौथं उदाहरण आहे, अशाच प्रकारचं आहे, एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर दोन. आता हे दोन आपण या साईडला घेतले तर समीकरण काय बनेल, तर एक्स अधिक एक छेद एक्स वजा दोन बरोबर शून्य. आता हा एक्स हा छेदामध्ये आहे, तो काढून टाकायचा असेल तर पूर्ण समीकरणाला एक्सने गुणायचं. एक्स गुणिले एक्स अधिक एक छेद एक्स गुणिले एक्स वजा दोन गुणिले एक्स बरोबर शून्य. एक्स गुणिले एक्स झाला एक्सचा वर्ग, अधिक हे एक्स कॅन्सल झाले, एक वजा दोन एक्स बरोबर शून्य. तर हे सरळ करून घेतलं उदाहरण तर काय होईल, एक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य. आता इथे चलाचा सर्वात मोठा चल कोणतं वापरलं, एक्स, आणि चलाचा घातांक किती आहे, दोन. हा सर्वात मोठा घातांक आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. हे तुम्ही असं अशा प्रकारे ते लिहायचं आहे, वाक्यरचना करून लिहायचं. मी फक्त इथे समजावलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहा. इथे फक्त काय येणार, बदल या समीकरणात, वायच्या जागी येईल एक्स आणि सर्वात मोठा घातांक दोन, म्हणून दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे असं तुम्ही लिहू. पाचवं उदाहरण आहे, एम अधिक दोन दुसऱ्या कंसात एम वजा पाच बरोबर शून्य. तर हे समीकरण वर्ग समीकरण आहे का आपल्याला ठरवायचं आहे. मग त्यासाठी पहिला आपल्याला हे दोन कंस सोडवून घ्यायचे. कंस सोडवण्यासाठी पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. पहिला आहे एम, एमने या कंसाला गुणायचं आहे. एम कंसात एम वजा पाच अधिक दोन कंसात एम वजा पाच बरोबर शून्य. एमने एमला गुणला, एमचा वर्ग वजा एम गुणिले पाच, पाच एम अधिक दोन गुणिले एम दोन एम अधिक वजा वजा होईल बेपंचे दहा बरोबर शून्य. आता या ठिकाणी मधलं जे पद आहे वजा पाच एम आणि अधिक दोन एम या दोघांची चिन्ह विरुद्ध आहे, त्यामुळे त्यांची काय होईल, वजाबाकी होईल. आता यांची बेरीज वजाबाकी का होऊ शकते, तर इथे एम हे एकच चल आहे आणि दुसरं एमचा घातांक पण समान आहे, म्हणून त्यांची बेरीज होऊ शकते. या एम वर्गची आणि यांची बेरीज होणार नाही, एम वर्ग तसाच राहील. वजा पाच एम आणि अधिक दोन एम यांची वजाबाकी होईल, पाच मधून दोन गेले राहिले तीन, पण पाच मोठे आहे त्याचं चिन्ह जे आहे वजा ते उत्तराला येईल, वजा तीन एम वजा दहा बरोबर शून्य. आता हे जे समीकरण आहे याची याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आता या समीकरणामध्ये कोणतं चल वापरलेलं आहे, त
तर m कोणतं समीकरण m चा वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0 या समीकरणात m हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे चलाचा घातांक किती आहे 2 आहे आणि म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे म्हणजे थोडंस उदाहरण बदलून दिलेलं असेल तर ते आपल्याला सोपं रूप देऊन त्याला ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये आणायचं आणि मग आपण त्याचं निरीक्षण करून ठरवायचं की ते वर्ग समीकरण आहे किंवा नाही आता हे दिलेलं आहे समीकरण याच्यामध्ये उजव्या बाजूला जे पद दिलेलं आहे ते पहिलं डाव्या बाजूला आणू आपण m चा घन अधिक 3m चा वर्ग वजा 2 हे 3m चा घन इकडे आले की वजा होतील 3m घन बरोबर 0 तिकडे आता तिकडचे सगळे संख्या इकडे आणल्या म्हणजे तिकडे 0 राहील मग m चा घन वजा 3m चा घन अधिक 3m चा वर्ग वजा 2 बरोबर 0 आता याला सहगुणक दिसत नाही म्हणजे सहगुणक किती आहे 1 आहे आणि पहिल्या पदाला चिन्हही दिसत नाही म्हणजे ते धन आहे मग चिन्ह दोघांची विरुद्ध म्हणजे वजा बाकी होईल तीनातून एक गेला 2 राहील वजा 2 एम चा घन वजा चिन्ह का आलं तर 3 मोठे आहेत आणि म्हणून त्याचं चिन्ह उत्तराला येईल वजा 2 एम चा घन अधिक 3 एम चा वर्ग वजा 2 बरोबर 0 आता या समीकरणाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये चल एकच वापरलेलं आहे कोणतं चल आहे एम एम हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक तर चलाचा घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या बघायची आहे चलाचा सर्वात मोठा घातांक इथे पहिल्या पदामध्ये किती आहे 3 आहे आणि या पदामध्ये दुसऱ्या पदामध्ये 2 आहे म्हणजे 3 आणि 2 मधले मोठे कोण आहे 3 आहेत म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही अशा प्रकारे आपण वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे आणि अशाच प्रकारची वाक्यरचना त्यामध्ये आवश्यक